राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने विदेशी मालासह सुमारे 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहोळ नजीक ही धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहोळ तांबोळे रस्त्यावर सापळा रचून विदेशी मद्याची वाहतूक रोखण्यामध्ये यश मिळवलं. विभागाच्या आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, उपायुक्त अर्जुन ओहोळ, सोलापूर विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखालील पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. विदेशी मद्य तसंच वाहनं असा एकूण 12,57,278 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 29/11/18 रोजी मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी शिवारामध्ये गोवा निर्मित मद्य वाहतूक करणारा एक आयशर ट्रक व एक इंडिका कारमधून सुमारे 219 गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असणाऱ्या मद्याच्या पेट्या जप्त करण्यात आलेल्या आहे. जप्त मुद्देमालामध्ये मद्याचे एकूण 219 पेट्यांची किंमत 2,67,278 व वाहनांची किंमत 9,90,000 अशी एकूण 12,57,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या पथकामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक सी वाय वळसे, दुय्यम निरीक्षक आर एम बांगर तसंच पी बी गोणारकर, के बी बिरादार, एस ए बिराजदार, जावेद शेख, निशांत मिसाळ, अनिल पांढरे, संजय नवले, विनय शेळके, प्रियंका कुटे आदींचा सहभाग होता. अन्य एका घटनेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मुळेगाव तांडा, वडजी तांडा, सीताराम तांडा इथं छापा टाकून रसायन आणि हातभट्टी दारूसह 4,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सध्या हे सर्व आरोपी फरार आहेत. दुय्यम निरीक्षक आर्यम बांगर आणि त्यांच्या पथकानं ही कामगिरी केली.